चोवीस तास एक पाऊल पुढे नाशिकमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र अजूनही सुरू आहे नाशिकमध्ये तीन बाईक आणि दोन सायकल जाळण्यात आल्यात पंचवटी भागातल्या तारांगण सोसायटीत धक्का ही धक्कादायक घटना घडली आहे याशिवाय काही गाड्यांचं पेट्रोल चोरण्याचाही प्रयत्न समाजकंटकांनी केलाय पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास या बाईक जाळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे ज्यावेळी तारांगण इमारतीतल्या रहिवाशांना पहाटेच्या सुमारास जळण्याचा वास आला त्यावेळी त्यांनी इमारती खाली पाहिलं असता त्यांच्या बाईक जळत होत्या या प्रकरणी पंचवटी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला माहिती देऊनही पंचवटी पोलीस घटनास्थळी आले नाही उलट पोलिसांनीच नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून तक्रार दाखल करायला लावली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला नाही पोलिसांच्या के या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे पेटोड तारांगण सोसायटी या सोसायटीमध्ये अज्ञात इसमाने येऊन पार्किंगमध्ये उभे असलेल्या टू व्हीलरचे पेट्रोलचे कॉक वगैरे तोडून चार चार दुचाकी पेटून दिलेले आहेत तर त्यामध्ये आमचं लाखोचं नुकसान झालेलं आहे त्या टायमा थोडा वास आला त्यामुळे आम्ही बाहेर आलो त्यामुळे पाहिलं बाहेर येऊन पाहिलं तर पूर्ण झाड दिसत होता पण ते थोडक्यात सियत चौदा या गाड्यांना मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती मी आरडाओरडा केला माझी मिशे सुद्धा उठली आम्ही पाणी आणून ते गाडी विझव विझवली चोवीस तास एक पाऊल पुढे